आम्ही सर्वजण जे नगरसेवक आहे त्यांची मुदत संपलेली आणि आज आम्ही कुठल्याही पदावर नाही आहे. मी आहे ना, मी शिवसेनेतच आहे, मी शिवसेनेचा विद्यमान गटनेता होतो आता महापालिकेत. आता ही आता सभा झाली, त्याच्यामध्ये कारवाई केली जाईल असं बोललं गेलं, मात्र त्याच्यावर काय सांगा? हे पहा, मी 2019 देखील ह्या मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवार होतो, त्यावेळेस देखील माझ्यावर कारवाई केली गेली नाही आणि आज देखील मी या ठिकाणी अपक्ष म्हणून जनतेसमोर जातोय. कुठेतरी नेत्यांना देखील खेद असेल की आपल्याला 2019 देखील हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे घेता आला नाही, आज देखील महाविकास आघाडीकडे तो शिवसेनेकडे आला नाही. कुठेतरी नेत्यालाही वाटत असेल, नेत्यांनाही, की राहुल सरकार एक कार्यकर्ता धडपडतोय, ज्याला या चिंचवडमध्ये नेतृत्व करण्याची संधी नागरिक देऊ इच्छितात परंतु पक्ष त्याला न्याय देऊ शकत नाही, कदाचित त्याच्यामुळे त्यावेळेस देखील माझ्यावर कारवाई झालेली नाहीये. आज कळेल, मला नाही वाटत कुठल्या प्रकारे कारवाई होईल, कारण की आज आम्ही सर्वजण जे नगरसेवक आहे त्यांची मुदत संपलेली आणि आज आम्ही कुठल्याही पदावर नाही आहे.